आता मी एक उदाहरण सांगतो माझ्याकडे साडे म्हणजेच चारशे पन्नास लाडू आहेत आणि मला ते नऊ मुलांमध्ये सारखेच वाटायचे तर प्रत्येक मुलाला किती लाडू मिळतील इथे भाज्य काय चारशे पन्नास आणि भाजक नऊ बरोबर भागाकारात समान वाटणी असते मला सांगा बरं आपण केव्हा केव्हा भागाकार करतो आई तुम्हाला गोळ्या वाटते तेव्हा शाळेत ट्रीपला गेले असताना बाई तुम्हाला लाडू देतात तेव्हा आहेत ना उदाहरण बरोबर बाईंना प्रत्येक विद्यार्थिनीला समान लाडू द्यायचे आहेत पाचशे लाडू आणि पन्नास मुली प्रत्येकीला किती लाडू मिळतील दहा लाडू प्रत्येक मुलीला मिळतील पुढचं उदाहरण बघूया आपले माळीदादा एकदा वांग्यांची पस्तीस रोप घेऊन आले आता ती पाच रांगांमध्ये सारखी लावायची आहेत तर एका रांगेत किती रोप येतील प्रत्येक रांगेत सात रोपे येतील समजा माझ्याकडे चौऱ्याऐंशी शिंपले आणि ते सात जणांमध्ये सारखे वाटले तर प्रत्येकाला किती मिळतील प्रत्येकाला बारा शिंपले मिळतील आता आपण बांधकामाच्या ठिकाणी जातो तिथे आपण सिमेंटची पोती आणि ट्रक बघतो मजूर ट्रक मधून पोती काढत असतात हो ना यावरून उदाहरण बनवायचा प्रयत्न करूया समजा बांधकामाला पंधराशे सिमेंटची पोती लागणार आहेत एका खेपेत अडीचशे पोती येतात तर पंधराशे पोत्यांसाठी ट्रकला किती खेपा कराव्या लागतील सोपे की नाही है, ट्रकला सहा खेपा कराव्या लागतील हे उदाहरण इथेच संपत नाही समजा ट्रक चालक एका खेपेचे पाचशे रुपये घेतो तर त्या ट्रक चालकाला किती रुपये द्यावे लागतील एका खेपेला पाचशे रुपये तर सहा खेपांना किती पाचशे गुणिले सहा बरोबर तीन हजार रुपये द्यावे लागतील इथे आपल्याला गुणाकार करावा लागेल आपल्याला व्यवहारात गुणाकार आणि भागाकार याचा खूप उपयोग होतो नाही का बँकेतील खजिनदार काका शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपयाच्या नोटा मोजतात आणि किती रुपये जमा झाले याचा हिशोब करतात त्यांना गुणाकाराचा उपयोग होतो हे बघा माझ्याकडे बंदे पाचशे रुपये आहेत त्याऐवजी मला सुटे रुपये करून हवेत तर मला आता सर्व शंभर रुपयाच्या नोटा किती मिळतील किंवा सर्व पन्नास रुपयाच्या नोटा किती मिळतील किंवा सर्व वीस रुपयाच्या नोटा किती मिळतील सर्व दहा रुपयाच्या नोटा किती मिळतील किंवा सर्व पाच रुपयांची नाणी किती मिळतील इथे गुणाकार नाही भागाकार करावा लागेल पाचशे भागिले शंभर बरोबर शंभरच्या पाच नोटा पाचशे भागिले पन्नास बरोबर दहा नोटा पाचशे भागिले वीस बरोबर पंचवीस नोटा पाचशे भागिले दहा बरोबर पन्नास नोटा पाचशे भागिले पाच रुपयाची नाणी बरोबर शंभर नाणी पाचशे भागिले दोन रुपयाची नाणी बरोबर अडीचशे नाणी पाचशे भागिले एक रुपयाची नाणी बरोबर पाचशे नाणी मजा आली ना अजून <laughs> एक गंमत सांगतो एकदा ना बाबांनी आणि शेजारच्या काकांनी एकदम शंभर किलोचं एक तांदुळाचं पोतं आणलं आणि आपल्या मजल्यावरच्या अजून दोघांनाही दिलं सगळ्यांनी सारखेच तांदूळ विकत घेतले तर प्रत्येकाने किती रुपयाचे तांदूळ घेतले एक पोते तांदुळाला चार हजार सातशे पन्नास रुपये लागले आणि आणायला दीडशे रुपये लागले म्हणजे तांदूळाची एकूण किंमत झाली चार हजार नऊशे रुपये म्हणजे एका किलोला किती पडले चार हजार नऊशे भागिले शंभर अर्थात एक किलोला चार हजार नऊशे भागिले शंभर त्यामुळेच एक किलो तांदुळाला एकोणपन्नास रुपये लागले प्रत्येकाला शंभर भागिले चार किलो म्हणजेच पंचवीस पंचवीस किलो दिले म्हणजेच प्रत्येकी पंचवीस गुणिले एकोणपन्नास बरोबर बाराशे पंचवीस रुपयाचे तांदूळ दिले आपण काय शिकलो गुणाकार आणि भागाकाराचा आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करतो भागाकार म्हणजे प्रत्येक वेळेस एकाच संख्येची वारंवार वजा बाकी भागाकार करताना आपण सर्वांची समान वाटणी करतो करून तर पहा एका खोक्यात पंच्याऐंशी साबणाच्या वड्या आहेत तर तीनशे अडतीस साबणाच्या वड्या ठेवण्यासाठी किती खोकी लागतील एका हातगाडीवर तीनशे पन्नास विटा आहेत सर्व विटांचे मिळून वजन सातशे किलो आहे तर एका विटेचं वजन किती असेल